स्माइल फाउंडेशन आपली मिशन एज्युकेशन कार्यक्रमाच्या अंतर्गत बालकांमध्ये स्टेम शिक्षणाचा प्रसार म्हणजेच प्रमोटिंग STEM एज्युकेशन इन चिल्ड्रन हा विशेष प्रकल्प चालवत आहे. अटलास कॉपको इंडिया लिमिटेड कडून मदत मिळत असलेल्या या प्रकल्पात पुण्याच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणजेच PCMC भागातील 5 सरकारी शाळांमधील 1965 बालकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यातील बहुतांश बालके ही आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबातील असून आणि काही सामाजिकदृष्ट्या वंचित समूहातील आहेत. या विद्यार्थ्यांनी अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शास्त्रज्ञ आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केलेले विविध मॉडेल्स तयार करून सादर केली होती. एरो मॉडेलिंग, उपग्रह आणि प्रक्षेपण, वाहन प्रदर्शन, रॉकेट प्रक्षेपण प्रात्यक्षिक यांसह इतर अनेक गोष्टींचा मेळाव्यातील विविध उपक्रमांमध्ये समावेश होता. त्यामुळे सहभागी विद्यार्थी आणि मेळाव्यात येणाऱ्या या दोघांमध्ये उत्साह दिसून आला. PCMC मधील पिंपळे गुरु माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या वार्षिक विज्ञान मेळाव्याला इतर विविध शाळांमधील अन्य 1200 शालेय विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी भेट दिली. स्माइल फाउंडेशनचे कार्यकारी संचालक श्री विक्रम सिंग वर्मा आणि अटलास कॉपको कॉपरेटिव्ह HR हेड श्री कबीर गायकवाड यांच्या हस्ते वार्षिक विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षक आणि अन्य मान्यवरही उपस्थित होते. विक्रम सिंग वर्मा, एग्जीक्यूटिव डायरेक्टर स्माइल फाउंडेशन. आज के दिन में अगर आप देखोगे पढ़ाई कराने का तरीका बिल्कुल बदली हो गया है. हमारे जमाने में टीचर जो है ना वो चौक और ब्लैक बोर्ड में सिखाता था, पर यहाँ जो है इनको कराने से, मॉडल बनाने से ऐसे सीखते हैं. तो हमने सोचा ये जो स्टेम एजुकेशन है आज के जमाने में, साइंस, टेक्नोलॉजी, इंजीनियरिंग और मैथ्स, मतलब ये आज का हमारा फ्यूचर है. तो अगर अब हम इन बच्चों के साथ अभी से शुरू करें और इनको आप देख रहे हो क्या भयानक मॉडल वगैरह इन्होंने बनाए, तो अगर ये इनके अंदर ये इच्छा आ जाए कि हम बनाते बनाते कुछ सीखे, तो क्या मालूम आने सालों में ये क्या हमारे लिए कुछ नया ऐप निकालेंगे या कुछ नया जो भी घर का आइटम निकालेंगे या कुछ ना कुछ इनोवेशन या समथिंग न्यू कराएंगे. तो इस उम्र से अगर ये हम करें तो शायद 10 साल बाद कहीं पहुंचेंगे. तो हमने सोचा इसमें हम थोड़ा इंटरवेंशन दें. बिल्कुल बिल्कुल, आजकल अगर आप देखिए ये जो बच्चे पता नहीं कितने घंटे मेहनत किए होंगे इसके ऊपर, तो ये बच्चे मॉल में नहीं घूम रहे होंगे ना, ये बच्चे तो अपने मॉडल में और जैसे बनाते बनाते जाते ना वो, अच्छा कैसे आ रहा, टूट गया, ट्रायल एंड एरर, पता नहीं कितने घंटे लगाए होंगे. तो वहां उनको मोबाइल में देखना या मॉल में घूमना कहाँ आएगा. अगर वो होता तो ये नहीं होता. तो हम सोचते हैं कि इनको ऐसे ये प्रोडक्टिव काम में लाएं, तो मतलब हमारे देश के कल के यही है जवान. और हमारे देश के लिए अगर हमने बढ़ना है तो अगर अभी से हम इनको इस दिशा में डाले तो फिर तरक्की होगी. आप इन बच्चों से क्या अपील करना चाहते हैं? आपका दिल को फॉलो करो, ठीक है, और जो आपका दिल बताता है उसके मुताबिक आप अपना करियर चूज करो और आगे बढ़ो. अभी ये कहने के लिए आसान है, पर ज्यादा पैसे के लालच में मत जाओ, बिकॉज आखिर में उसका सेटिस्फैक्शन नहीं मिलेगा. बट अगर आप ऐसे प्रोफेशन लेते हो जैसे आपका माइंड लगा हुआ है, दिल लगा हुआ है, आपको सेटिस्फैक्शन मिलेगा, साथ साथ कमाओगे भी. तो मैं बोल रहा हूँ कि आपके दिल जो बोल रहा है वो उसको करो. मैं ये
कबीर गायकवाड हेड कॉर्पोरेटर अटलस सबको आमच्या अटलस सबको ही स्वीडिश बेस्ड मल्टीनेशनल कंपनी आहे आणि ही वन ऑफ द व्हॅल्यू ऑफ अटलस सबको इनोव्हेशन ही आहे. मला वाटतं की त्या व्हॅल्यूच्या संसंगत असे आम्ही बरेचसे सीएसआर प्रोजेक्ट घेत असतो आणि मला खूप अभिमान आहे की आम्ही शाळांच्या लेवलला जाऊन सुद्धा मुलांमध्ये सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स याविषयी एक चांगली उत्कंठा तयार करू शकलो. आणि जेव्हा आज मी त्यांचे प्रोजेक्ट बघतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्या प्रोजेक्ट समाधान असं वाटतं, कारण जर आपल्याला बलशाली भारत घडवत असेल तर मला वाटतं की आपल्याला एकदम शाळांमधून कॉलेजमधून सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून त्या लेवलला त्याचं टॅलेंट टॅप होत केलं जाईल आणि ते टॅलेंट पुढे जाऊन देशाला पर्यायानं जगाला चांगल्या पद्धतीने पॉवर देऊ शकेल. थँक्यू. माझं नाव मुदगुण पांडुरंग शंकर, माध्यमिक विद्यालय पिंपळेगुरु, मुख्याध्यापक. आज आपण या ठिकाणी सायन्स एक्झिबिशन भरवलेलं आहे. या सायन्स एक्झिबिशनमध्ये 5 शाळांनी भाग घेतलेले, माध्यमिक विद्यालय पिंपळेगुरव, काळभोरनगर आणि 3 प्रायमरी शाळा. हा जो प्रोजेक्ट आहे तो सर्व प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत आणि त्यांना शिक्षकांनी, विज्ञान शिक्षक आहेत, बाकीच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं आहे. काही प्रोजेक्ट हे विद्यार्थ्यांनी टाकाऊतून टिकाऊ बनवलेले आहेत आणि या सर्व प्रोजेक्टसाठी क्रांतिकारी महिला सामाजिक संस्था, त्यानंतर ॲटलस कॉपको, त्याचप्रमाणे स्माईल फाउंडेशन यांनी सपोर्ट केलेला आहे. त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षण विभाग खोत साहेब, त्यानंतर अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील, त्यानंतर महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी नायकडे साहेब, या सर्वांचं या ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला भेटलेलं आहे. विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने हे काही प्रोजेक्ट बनवलेले आहेत आणि आज आपण या ठिकाणी हे सायन्स एक्झिबिशन चांगल्या प्रकारे पूर्ण केले. जवळपास 40 प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या सायन्स फेअरमध्ये बनवलेले आहेत. हा, विज्ञानाची एक आवड विद्यार्थ्यांना निर्माण व्हावी. आपल्याकडे महानगरपालिकेमध्ये अटल टिंकरिंग लॅब ही केंद्र शासनाची स्कीम लागू केलेली आहे. त्याच्यामध्ये अटल टिंकरिंग लॅबचं पूर्ण सेटअप आपल्या या ठिकाणी आहे, त्याचीही मदत या ठिकाणी विद्यार्थ्यांना झालेली आहे. तसेच याच्यातून नक्कीच पुढे विज्ञानाची मुलांना आवड निर्माण होईल. भविष्यात याच्यातून काही विद्यार्थी त्या ठिकाणी संशोधक किंवा एक शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा नावलौकिक येतील अशी माझी खात्री आहे. माझं नाव नंदिनी राजे, मी हा प्लास्टोस्कोप बनवलाय आणि मला ट्रेन केलंय कांबळे मॅडमनी, त्यांनी ट्रेन केलं म्हणून मी हे बनवलंय. तर हा प्लास्टोस्कोप आहे, गरीब मुलांना हा मदत करू शकतो, म्हणजे आपल्याला 10 ते 12 हजारात बाहेर प्लास्टोस्कोप म्हणजे मायक्रोस्कोप भेटतो. पण ह्यांनी आपण सूक्ष्मदर्शक म्हणजे बारके बारके जीव जंतू बघू शकतो. हा आपल्याला 300 ते 400 रुपयात भेटू शकतो. आपण खाली त्याला 10x लेन्स लावून प्लास्टिक बॉटल यूज करून आपण हा बनवू शकतो. हा गरीब मुलांना यूज करतो. 8वी 8वीला 8th स्टँडर्ड मध्ये.